हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक वन्स अगेन इन माय यूट्यूब चॅनल हा मिस्टर आव्हाड सर तर आज आपण शालार्थ प्रणालीमध्ये पे स्लिप कर्मचाऱ्याची जी वेतन प्रणालीमध्ये जे वेतन आहे ते पे स्लिप कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो हे शाला शिक्षक असतील तर कर्मचाऱ्यांची पे स्लिप आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला गुगलवरती शालार्थ हा शब्द तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती टाईप करू शकता या ठिकाणी माझ्या कीबोर्डवरती शालार्थ शब्द मी टाईप केला आणि शालार्थ महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस किंवा ही जी विंडो आहे शालार्थची ओपन झालेली आहे तर यामध्ये सुरुवातीला आपण नेम पासवर्ड आणि कॅपच्या या तीन गोष्टी आपल्याला टाकणं अतिशय आवश्यक आहे तर नेम म्हणजे आपल्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्याचा जो शालार्थ आय डी आहे जो शालार्थचा नंबर आहे तोच यूजर आय डी आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तो झिरो फोर डी डी कर्मचाऱ्याचे इनिशियली नाव आणि त्याची जन्मतारीख वापरून तो शालार्थ नंबर असो या ठिकाणी मी आमच्या शाळेतील एका कर्मचाऱ्याचा शालार्थ आय डी या ठिकाणी मी टाईप केलेला आहे की जो आपल्या ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये झिरो फोर डी डी काय कर्मचाऱ्याचं नाव असेल टाकलं मी एच ए व्ही यम एटी सेवन झिरो वन आणि पासवर्ड जो आहे तो सुरुवातीला डमी पासवर्ड आय एब यम एस वन टू थ्री हा आपण सर्वांनी टाईप करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो आय एब यम एस वन टू थ्री हा स्मॉल लिपीमध्ये आपण टाईप करून टाकायचा नंतर कॅपच्या टाकल्यावर जो खाली कॅपच्या दिला असेल स्मॉल कॅपिटल पाहून आपण व्यवस्थित भरल्यानंतर त्याला आपण लॉग इन केलेलं आहे अशा पद्धतीनेही जे शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी तिथं ओल्ड पासवर्ड जो आहे आपण टाकलेला पहिला आय एप यम एस वन टू थ्री हा इथं पुन्हा एकदा टाकायचा आहे हा डमी पासवर्ड आहे आय एप यम एस वन टू थ्री स्मॉल लिपीमध्ये नंतर न्यू पासवर्ड तुम्ही न्यू पासवर्ड तयार करताना एक लेटर कॅपिटल काही लेटर स्मॉल ॲट द रेटचं स्पेशल कॅरेक्टर आणि काही अंक वापरून या ठिकाणी न्यू पासवर्ड तयार करू शकता की जो कायम तुमच्या लक्षात राहिला असाच पासवर्ड आपण या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी मी पासवर्ड तयार केलेला आहे नवीन आणि पुन्हा कन्फर्म न्यू पासवर्ड जो आत्ता तयार केलेला नवीन पासवर्ड आहे तो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी दोन वेळेस त्यांनी टाकायचा आणि उजव्या साईडला राईट साईडला कोपऱ्यामध्ये सेव बटन तुम्हाला दिसतं आहे त्या सेव्ह बटनाला क्लिक केल्यावरती तुमचा नवीन पासवर्ड कन्फर्म झालेला आहे आणि या ठिकाणी आउट हा वरती शब्द आहे पहा अपडेटला क्लिक करायचं खाली म्हणजे तुमच्या याच्याकडं सेव्ह राहील आणि या ठिकाणी मध्यभागी लॉगआउट आपण व्हायचं आहे लॉगआउट बटणाला क्लिक केल्यावरती आपण त्या विंडोमधून बाहेर पडल्यावर पुन्हा जे शालार्थ वेबसाईट आहे त्या पुन्हा वेबसाईटवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे पुन्हा एकदा पहा पुन्हा एकदा शालार्थ लॉग इनला जाऊन नेम आपला जे डी फोर डी डी आणि या ठिकाणी पहा यच ए व्ही मी जे टाकले आहे तुम्हाला ते सांगतोय यच ए व्ही यम एटी सेवन झिरो वन हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक तुम्हा दाखवलेलं आहे की माझ्या शाळेतील एका कर्मचाऱ्याचा हा शालार्थ आय टाकून आता न्यू पासवर्ड आपण जो क्रिएट केलेला आहे नवीन तो इथं या ठिकाणी एक कॅपिटल अक्षर स्मॉल स्पेशल कॅरेक्टर आणि काही अंक याच्यामध्ये असावेत म्हणजे पासवर्ड आपला स्ट्रॉंग होतो आणि आपल्या नेहमी लक्षात राहील याच पद्धतीने तो पासवर्ड आपण टाकायचा आहे कॅपच्या दिलेला असेल तो आपण टाकून पुन्हा या ठिकाणी सबमिट करायचं आहे म्हणजे आपल्या या लॉग इन पेजवरती आपण गेलेलो आहे या ठिकाणी सबमिट केल्यावर हो या ठिकाणी ओपन झालेली विंडो आहे मोबाईलमुळे आपल्याला ही विंडो थोडीशी छोटी दिसणार आहे झूम केल्यावर दिसेल या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव किंवा तुम्ही ज्या ऑफिसमध्ये आहात जिथं शाळा ते वेतन होतं त्या ऑफिसचं नाव आपल्यावर आलेलं आहे या ठिकाणी वरती जी विंडो आहे या पद्धतीने तुम्हाला दिसेल सेटिंग शब्द तिथं असेल तिथं नंतर लॉगआउट वर्ड असतो न्यू पासवर्ड शब्द असेल चेंज पासवर्ड असतात आणि वरती शाळेचं नाववरती तुमच्या इथं दिसणार आहे आता या ठिकाणी खाली वर्कलिस्ट नावाचा टॅबला क्लिक केल्यावर एम्प्लॉई से काउंटर नंतर एम्प्लॉय पे स्लिप यामध्ये आपण गेलेलो आहेत एम्प्लॉई एम्प्लॉय पे स्लिपमध्ये इथं खाली तुम्हाला मंथ महिना सिलेक्ट करायचा आहे वरती कर्मचाऱ्याची पूर्ण माहिती आलेली आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही पे स्लिप आहे इथं इयर आपल्याला वर्ष निवडायचं आहे मे या ठिकाणी इयर टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजे मे महिना आणि दोन हजार एकवीस आपण निवडणार आहोत या ठिकाणी पहा मे महिना मी घेतलेला आहे व वर्ष जे आहे इयर टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजे दोन हजार एकवीस आणि खाली स्लिपला क्लिक केल्यावरती या ठिकाणी तुमच्या स्वतःची जी स्लिप आहे या ठिकाणी ओपन झालेली तुम्हाला दिसणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी पेस्लिप पूर्ण पगाराचं विवरण तुमचं जे आहे ऑनलाईन या ठिकाणी तुमचं दिसणार आहे या ठिकाणी तीन भागामध्ये त्याचं विवरण आहे पहिला जो भाग आहे तो पूर्ण आपलं जे वेतन आहे ते सेकंडमध्ये तुमचं जे कटिंग आहे गव्हर्मेंट ते या ठिकाणी सेकंड पेजमध्ये दिसणार आहे आणि जे थर्ड त्याच त्या पेजच्या ज्या थर्ड पार्टमध्ये असणारे ते नॉन गव्हर्नमेंट डिडक्शन म्हणजे सोसायटी असेल एल आय सी असेल तो भाग या ठिकाणी तीन भागामध्ये एका पेजवरती तुम्हाला दिसणार आहे आणि खालच्या याच्यामध्ये तुमचं टोटल टोटल जे इन्कम तुमचं कटिंग होऊन हातामध्ये येणारं इन्कम किती आहे त्याची माहिती तुमचं जे व्हाउचर कोड नंबर आहे बिल कोणत्या दिवशी ॲप्रूव्ह झालेलं आहे ते दिसतं या ठिकाणी खाली टॅब आहेत म्हणजे जर तुम्ही जर शालेय कर्मचारी असाल तर तुम्हाला तुमचं पगार पूर्वी हे पेस्ली तुम्हाला डाउनलोडसुद्धा करता तुम्हाला येते या ठिकाणी ते प्रिंट ऑप्शनला क्लिक केल्यावरती मी प्रिंट ऑप्शनला इथं खाली नावाला आय एफ एम एस मी तिथं पेस्लिप ओळखण्यासाठी मे ट्वेंटी वन म्हणजे दोन हजार एकवीस मे महिन्याचं नाव करून या ठिकाणी तिला सेव्ह करणार आहे या ठिकाणी पहा प्रिंट सेव्ह आणि क्लोज असे तीन टॅब या ठिकाणी आहेत आता प्रिंट टॅबला क्लिक केल्यावरती तुम्ही ती डाउनलोडला ऑटोमॅटिक जातं किंवा तुम्ही सेव शब्दाला जरी क्लिक केलं किंवा के वरती तीन उजव्या साईडला जे डॉट आहे राईट साईडला त्याला जरी क्लिक केलं तरी वरती डाउनलोडचा बाण आल्यावरती तुम्ही पेस्लिप डाउनलोडसुद्धा या ठिकाणी करू शकता या ठिकाणी तुम्हाला दोनही याच्यामध्ये ऑप्शन आहे शिवाय तीच तुमची पेस्लिप तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोडमध्ये दिसणार आहे आता आपण दुसरा एक महिना घेऊन पाहूया आता समजा चालू महिन्याचं चा काढलं आपल्याला एप्रिल महिना टाकला आहे मी टू थाउजंड ट्वेंटी वन आता मागील महिन्याचं मला पेस्लिप पाहिजे आहे तर ती ऑनलाईन कशी आहे या पद्धतीने पहा मे नंतर आता एप्रिल महिन्याची सुद्धा पेस्लिप या ठिकाणी ओपन झालेली तुम्हाला दिसेल म्हणजे फक्त महिना असं तुम्ही तुमच्या सर्व स्लिप तुमचा पगार होण्यापूर्वी बिल ॲप्रूव्ह झाल्याबरोबर तुम्हाला घर बसल्या बिल ॲप्रूव्ह झालं आहे की नाही पगार आपला अप्रूव्ह झाला की लगेच या ठिकाणी व्हाउचर डेट साईट तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे शालेय कर्मचाऱ्यासाठी इतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे की घर बसल्या मोबाईलवर एका क्लिकवरती कर्मचाऱ्यांची पेसले शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे हे काम आपलं समजा पूर्ण झाल्यावर लॉगआउट करायला मात्र विसरू नका लॉगआउट केल्यानंतर आपण पुन्हा स्क्रीनच्या बाहेर आलेलो आहोत व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड बाय